नमस्कार मित्रांनो, स्पर्धापंच यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण एक नवीन भरतीसाठी आपल्या समोर आलेलो आहे. पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यासाठी जाहिरात प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा 14/5/2024 इतका आहे. जाहिरात बघा मित्रांनो, 30 एप्रिल ला प्रसिद्ध झालेली आहे. तर मित्रांनो, कोणी सफाई कामगार या पदासाठी जर अर्ज करण्यास इच्छुक आहे, टोटल 13 जागांसाठी ही वॅकन्सी आहे मित्रांनो. जर तुम्ही खरंच इच्छुक आहात, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकताय. तर मित्रांनो, हे जे अर्ज आहे ते मित्रांनो तुम्हाला फक्त स्पीड पोस्टने करायचे आहेत. तुम्हाला ऑनलाईन किंवा तिथे जाऊन अर्ज करता येणार नाही, तुम्हाला स्पीड पोस्टानेच अर्ज करायचे आहे. तर मित्रांनो, 2 जागांसाठी हे मित्रांनो हे आहे. तर निवड सूचीसाठी सफाईगार पदांची संख्या 10 आहे आणि 3 जे आहेत मित्रांनो प्रतीक्षा यादीसाठी आहेत. 10 म्हणजे 10 जागांसाठी वेकन्सी आहे मित्रांनो. 3 हे कशासाठी घेतलंय, तर ह्या 10 मधील जर कोणी जॉईन नाही झालं तर या 3 जणांना संधी दिली जाणार आहे. तर मित्रांनो, तब्बल 10 जागांसाठी एक चांगली भरती आहे. तुम्हाला पगार जो आहे मित्रांनो, पगाराबद्दलही बोलणार आहोत, पगारही चांगला पडतो. तर मित्रांनो, ही एक चांगली संधी आहे. अर्हता बघा काय राहणार आहे. पात्रता, सुदृढ शरीरदृष्टी पाहिजे. त्यानंतर पदाच्या सर्वार्थाने सक्षम असणे आवश्यक आहे. स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल. हा अनुभव नसेल तरी मित्रांनो तुम्ही यासाठी पात्र आहात. उमेदवाराला मित्रांनो 2 मुलांपेक्षा जास्त मुले आपत्ती नसावी. त्यानंतर कोणताही गुन्हा नसावा असे ही अर्थ आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहिले असेल कोणतीही शिक्षणाची वगैरे अट नाहीये. यासाठी कोणीही अर्ज करू शकता. खरंच तुमची इच्छा आहे एखाद्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये जॉब करायची. पेमेंट ही चांगला भेटणार आहे. पेमेंट ही किती भेटेल सांगेल, 18 ते 38 वर्षामध्ये तुमचं वय बसलं पाहिजे. कामाचे स्वरूप तुम्ही पाहून घ्या मित्रांनो. जी मित्रांनो निवासस्थानाची किंवा कार्यालयाची इमारतीची न्यायालय इमारतीच्या परिसराची तुम्हाला स्वच्छता करणे आवश्यक आहे. न्यायालयीन इमारतीच्या आवारातील बागेची निगा राखणे हे त्यातच येते मित्रांनो. ब आणि नमूद केलेल्या कामाव्यतिरिक्त न्यायिक अधिकारी आणि न्यायालयाचे प्रभारी अधिकारी यांच्या निदर्शनानुसार आवश्यक ती सर्व कामे करावी लागणार आहेत मित्रांनो. आता वेतन श्रेणी मित्रांनो बघा, 7व्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर मित्रांनो S1 चा आहे. S1 म्हणजे 15,000 तुमचा हा बेसिक राहणार आहे. तर मित्रांनो, 15,000 हा तुमचा स्टार्टिंग पेमेंट नसणार आहे. तर 15,000 फक्त बेसिक आहे. त्यावरती DA काय, बाकी जे तुमचे कपड्याचे वगैरे जे अलाउन्स असतात किंवा होम रेंट वगैरे पकडून मित्रांनो तुमचे सॅलरी जी आहे ती 32,000 वरती जाणार आहे मित्रांनो. तर स्टार्टिंगला जर तुम्हाला इतकी सॅलरी भेटते तर मित्रांनो खरंच चांगली जॉब आहे. तुम्ही रिटायरमेंट होईपर्यंत तुमचा बेसिक जो जाणार आहे मित्रांनो 47,600 इथपर्यंत जाणार आहे. तर मित्रांनो तुमची सॅलरी त्यावेळेस 1 लाखाच्या आसपास तर जाणार आहे. तर मित्रांनो चांगली संधी आहे. जर तुम्ही खरंच गव्हर्नमेंट जॉबची तयारी करताय तर मित्रांनो तुम्हाला 10वी 12वी करून जर तुम्ही हा जॉब करणार आहात तर मित्रांनो एक चांगली संधी आहे. तर अर्ज करण्याची पद्धती इथे दिलेली आहे, यावर उपलब्ध आहेत अर्ज. तर अर्ज या PDFला सुद्धा आहेत. मी PDF आपल्या याला अटॅच करेल मित्रांनो, तुम्ही पाहून घेऊ शकता. अर्ज कसा भरायचा वगैरे सर्व डिटेल्स आपण दिलेले आहेत. जर तुम्हाला हवेच असतील तर मित्रांनो तुम्ही ते पाहायचे आहेत व्हिडिओला पॉज करून. तर मित्रांनो एक चांगली संधी आहे. जर तुम्ही अर्ज करणार असाल तर मित्रांनो अर्ज करा. आणि काही लागेल तर मित्रांनो आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. कोणत्याही प्रोसेस मध्ये तुम्हाला कोणतीही अडचण आली तर आम्हाला नक्की कळवा. तर तुम्ही पाहिलं असेल पदाचे नाव हे सफाईगार होते. एकूण 10 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आवश्यक नसणार आहेत. नोकरी ठिकाणी लातूर राहणार आहे मित्रांनो. वयोमर्यादा नोकरी ठिकाणी जिल्हा न्यायालय लातूर येथे राहणार आहे. वयोमर्यादा 18 ते 43 आहे. अर्ज पद्धती ही ऑफलाईन राहणार आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता तुम्ही पाहू शकताय, जिल्हा सत्र न्यायालय लातूर. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे आहे. अधिकृत वेबसाईट दिलेली आहे, तिथे तुम्हाला अर्ज भेटेल. पदाचे नाव तुम्हाला माहित आहे सफाईगार. सफाईगारची वेतन श्रेणी बद्दल आपण बोललो. तर मित्रांनो 14 मे ही लास्ट तारीख आहे. कोणी अर्ज करणार असेल तर मित्रांनो तुमच्या त्या मित्राबरोबर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, ज्याला ह्याची या जॉबची अतिशय गरज आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचं.